क्या अजून कसे काय आले नाही थे? हे अंधारात वाट चुकले नसतील ना? तेच तर कळत नाहीये ना मला ना, आता यांची काळजी वाटायला लागली. एक तर एवढ्या रात्री बाहेर गेलेत, त्यात ते कुठे गेले ते आपल्यालाही माहित नाहीये. निदान सांगून तरी जायचं होतं ना, आता एवढ्या रात्री कुठे शोधणार होत आपण त्यांना? अभ्या पण ना, काय गरज होती त्यांच्या पाठोपाठ जायची? आधीच एवढी मोठी अद्दल घडलीय, त्यात परत असं वागायचं म्हणजे ना खरंच अवघड आहे. स्वतःची नाही निदान त्यांनी बाळविनी, रोहिणी तू काय बोलतेस तुला कळतंय का? एकटा अभ्या बाहेर गेलेला नाहीये, सत्या हन्म्या विकी ते सुद्धा बाहेर गेलेले. जीवाला धोका असेल तर फक्त अभ्याच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. अरे हो, अभ्या सगळ्यात शेवटी गेला ना म्हणून त्याच्याबद्दल बोलले. काळजी मला सगळ्यांचीच वाटणार. पूर्ण एपिसोड पहा Z5 तुमच्या सतत कानी कपाल मी ओरडतो का? त्या जंगलात जाऊ नका तुम्ही, तिथं काय गावणार नाही तरी माझं कोणी ऐकत नाही. हे मामा आता ठरलं अचानक आणि गेलो आता काय? अरे पण असं न सांगता जाण्याची काय गरज आहे? तिथे काही सापडलं का? नाही ना, एवढं करून काही हाती लागलं नाही. तिथं आम्ही जायच्या आधी कोणीतरी व्हायरस गायब केली होती. म्हणजे अशी कशी अचानक वायर गायब झाली? याचा अर्थ आपण कधी काय करतोय हे सगळं त्याला माहितीये. ए पण आपण सगळे तर इथे आहोत ना, मग त्याला हे कसं कळत असेल? अरे काय हा काय करायला? झाचं काय चाललं? काय अरे ए यार काय? विक्रांत. ए विक्या सांगशील का आता काय ते? ए विकी काय बघतोस तू? सायली बरोबर बोलतीये, आपण इथे जे काही करतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचतंय, तो आपल्यावर नजर ठेवू नये म्हणून त्याने कुठे छुपे कॅमेरे लावलेत का ते पाहतोय. हे माझ्या ध्यानात नव्हतं आलं. आता आलं ना ध्यानात. चला शोधून काढूया त्याने कुठे छुपे कॅमेरे लावलेत का, पाहूयात. चला चल. विक्रांत तिथे बघ. कुठं गाव होते का? हे तर माझ्या रूम मध्ये सापडत नाहीये, आपण तुझी रूम बघूया. चल या विकीच्या बाबतीत ना मी कायम एक ऑब्झर्व केलं, हे इथे आल्यापासून बघतीये, तो ज्या ज्या वेळी एखादी शंका बोलून दाखवतो ना त्या त्या वेळी ती शंका खरी ठरते. आता तो त्या कॅमेरा बद्दल बोलतोय ना, म्हणजे नक्की इथे कुठेतरी कॅमेरा असणार. आपल्या रूम मध्ये कॅमेरा आहे आणि कोणीतरी सतत आपल्यावर लक्ष ठेवून, हे कल्पना किती भयानक आहे ना. इथे जर खरंच कॅमेरा असेल ना तर आपल्याला शोधायला हवा, नाहीतर आपल्यासाठी खूप डेंजरस आहे हे. अभ्या रे काय आहे, मी इथे एवढी टेन्शन मध्ये आणि तू असं रिलॅक्स कसं बसलायस? बघ इथे कुठे कॅमेरा असेल ना तर ते आपल्याला कळायला हवं रे.
अभ्या नक्की माझ्यापासून काय लपवतोयस? अरे सांग ना. हे बघ, तुला आपल्या बाळाची शपथ आहे. हे पिल्लू, घाबरायचं नाही. मी आहे ना, मी तुझ्या आजूबाजूला असताना तुला कोणीच काही करू शकत नाही. तुला कोणी धक्का लावायचा जरी प्रयत्न केला ना, तर त्याच्या आत त्याचा बंदोबस्त केलेला असेल मी, जसा आत्ता करून आलो. घाबरायचं नाही. अभ्या, तू नक्की कुठे जाऊन आलायस आणि काय करून आलायस? तूच म्हणाली होतीस ना, सतेजने आपल्या बाळावर चाकू रोखला होता, तोच चाकू त्याच्यात घुसवून आलोय. सत्याचा खेळ संपला रोहिणी. सापडतंय का काही? नाही रे, संशय येईल असं असं काहीच दिसत नाहीये. शोध शोध, हार मानून चालणार नाही, काहीतरी सापडायलाच पाहिजे. तुम्हाला पण काही सापडलं नाही ना? नाही, काहीच नाही. आम्ही दोघांच्याही रूम चेक केल्या पण काही मिळालं नाही. इथे कुठे काही प्लेस केलंय का तेच पाहतो. ठीक आहे, तुझ्या खोलीत काही आहे? नाही ना, खूप शोधलं काहीच नाही सापडलं. नक्की सगळं चेक केलं? अरे बाबा, टॉयलेट बाथरूम सगळं शोधलं आम्ही, कुठंच काय गावलं नाही आम्हाला. काय करायचं? हे काय? हे अभय, तुमचं काय, तुमच्या खोलीत काही आहे का? नाही. गाईज, हा, मी पण माझ्या रूम मध्ये सगळीकडे चेक केलं, कुठे काहीच सापडलं नाही. काय करायचं आपण? तेच तर कळत नाहीये. अरे मला पण कळत नाही. तुझं आणि काय मामा? अरे बाबा, तो कॅमेरा का फॅमर आहे तो शोधायच्या ना, तर तुम्ही अख्ख्या या खोलीमध्ये उसकाबासकी केली. सत्या, सत्या, हे सत्या, 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 राहिला कुठं? ए विक्या, तिथं बघू. चल चल. सत्या, पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.